अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। वडली तालुका जळगाव येथे शेतकरी दिलीप गोविंदा पाटील या 40 वर्षीय तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली। ही घटना घडली तेव्हा कुणीच घरी नव्हते। पत्नी धनश्री दुसऱ्याच्या शेतात कपासी वेचण्यासाठी गेली होती, तर संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास मुलगी जान्हवी शाळेतून आल्यानंतर वडिलांना पाहून तिने आरडाओरडा करत आजूबाजूच्या लोकांना बोलावले। नागरिकांनी त्यांना खाली काढले तेव्हा त्याची प्राणज्योत मावळली होती। या शेतकऱ्याने आत्महत्या का केली याचा तपास सचिन पाटील, शिवाजी चौधरी, शशी पाटील करीत आहेत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।